हाय, नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणींचं? झालं का संध्याकाळचं चहा? तर भाऊ बहिणींनो, मायरूचं पप्पा काय आणखी कामावर ना आलेलं नाही, तर त्यांची वाट बघते मी, वाट बघते त्यांची. आता उद्या त्याला शनिवार आहे भाऊ बहिणींनो, उद्या तर म्हणते बाया देशच बंद आहे, महाराष्ट्रच बंद आहे, असंच कानावर आलंय. पण आता काय खरं काय खोटं भाऊ बहिणींनो बघू. आता मायरूचं पप्पा आले, त्यांना बी असेलच की खबर, आता बाहेर कामाला गेल्या तर म्हटल्यानंतर. आता मला कोणाकडनं कळली ही खबर? माझ्या भावाकडनं कळली, उद्या महाराष्ट्र बंद आहे म्हणून म्हणते भाऊ बहिणीनं. नाहीतर काय आपल्याला बी उडत उडत कानावर खबर येतात. तर आता भाऊ बहिणीनो, ह्याच्या आधीच मी 2-3 जी व्हिडिओ बनवला आहे, तर त्या व्हिडिओ मध्ये काय भाऊ बहिणींचं असं म्हणणं आहे की एका व्हिडिओ मध्ये असं म्हणणं आहे की माझ्या भावाला साप चावला होता, त्यावेळेस मी व्हिडिओ काढलेला. तर त्याच्यावर भाऊ बहिणीचं काय म्हणणं आहे, बोलायचं, व्हिडिओ बनवायचं, राहू दे पहिलं बघून ये, बघायला जा की भाऊ बहिणीला बाई. तर भाऊ बहिणीनं ती पण तुम्हाला सांगते बघायचं. आता एवढी मोठी त्याच्यासोबत घटना घडली म्हटल्यानंतर भाऊ बहिणीनो जाणं तर भागच होतं आपल्याला. त्यात रक्षाबंधन, रक्षाबंधनाला गेलो होतो, त्यात काय काय कुठं आमचं तिकडं भांडण झालं, मायरूचं पप्पा रागाने आलं, आणि ते सगळा विषय कधी झाला भाऊ बहिणीनो भांडार हे. तर ते हॉस्पिटलमध्ये अकलूजमध्ये तो माझा भाऊ ॲडमिट होता, त्याला बघायला आम्ही इथून डायरेक्ट अकलूजमधनं दवाखान्यात त्याचे गेलो. तिथं त्याला पाहिलं, ए बाळा भितडावर लिहू नको, तिथं त्याला बघितलं, त्याला जाताना खायला नेलं भाऊ बहिणीनो. मग तिथं बघितल्यानंतर कसा आहे कसा नाही बघितलं, तर त्याची अतिशय अशी परिस्थिती नाजूक होती भाऊ बहिणीनो, म्हणजे अशी त्याला आयसीयू मध्ये टाकला होता, आणि त्याचा पाय आणि हिम सुजल्याला ते बघू सुद्धा वाटत नव्हतं. पण आता भाऊ बहिणीनो बघणं पण गरजेचं होतं. गेलो होतो आम्ही, एवढं पण आम्ही लहान नाही की एवढं मोठं त्यासोबत असं घडून पण आपण त्याला. अगं मायरो गप्पी एक सांगाव तिला, लिहत नाही ती टोपडं काढते. एवढं मोठं त्याच्यासोबत घटना घडून सुद्धा आपण त्याला नाही बघायला, आता सगळी बघू बघू जात्यात येतात त्याला, मग आपण का नाही जाणार, किती केला तर ती चुलत का असणार, भाऊच होता माझा. मग त्याला बघायला गेली मी, बघून आलो आम्ही मायरूज पप्पा आम्ही, आणि त्याच्यानंतरही भांडणं झाली आमची, तण झाली, ती व्हायला डोक्याला टेन्शन, आणि व्हिडिओ तर काढलंच नाही. तर तुम्हाला माहितीच आहे कुठलं कुठलं डोक्यात ठेवून व्हिडिओ काढायचा, मग ती बी नाही काढला व्हिडिओ. मग नंतरचा व्हिडिओ भावा बहिणीनो की आता त्याच व्हिडिओला बरं का, व्हिडिओ तर काढते आणि हिच्या चेहऱ्यावर कसला सुद्धा सिकंत नाही. पण भावा बहिणीनो मी त्याला बघून आली होती, बघून आली होती माझ्या भावाला, ती मला बरा वाटला. आणि जी आप जी त्यासोबत म्हणजे साप चावला माझी भाऊ बहिणीने, ही अतिशय मोठीच गोष्ट आहे, ती मरणाच्या दारातून पूर्ण त्याला आणला माघारी, विषांगात त्याच्या भिल्ल होतं सगळं. पण डॉक्टरांनी आजकालचं डॉक्टर वाचला तर देव म्हणतात, नाही वाचला तर ते डॉक्टर भूत म्हणतात, जे त्याचं म्हणणं असतंय. भाऊ बहिणीनो देवाच्या कृपेने त्याला आता बरं आहे, त्याला घरी नेलेलं आहे, येते ती जाते ती बघायला. मी पण बघूनच आली होती, मायरूच्या पप्पाने बी बघितलं होतं, पण एवढंच की व्हिडिओ काढला नाही ती, ज्या ती जी ती टायमिंग आम्हाला समजतो, दुःख सुख कोणाच्या जीवनात कसं आहे ते आम्ही समजत असतो भाऊ बहिणीनो. तर आता नंतरचा व्हिडिओ मी काय काढला होता की आपल्या मोठ्या जी बोट्याचा मोठ्या नंदाच्या जे मुलीचं पूनम ताईंनी डिसिजन घेतलेलं होतं, त्याच्यावर कमेंट आली की बालपणात लग्न केल्यावर म्हणजे कमी वय असल्यानंतर जे लग्न केल्यानंतर कारवाई कानूनी कारवाई होती, बरोबर आहे कानूनी कारवाई होती, पण पूनम ताई बी एवढ्या लहान नाही त्या, आज एवढ्या सोशल मीडियावर त्या व्हायरल आहे त्या म्हणल्यानंतर त्या तरी असं करणार आहे त्या का बालपणात लग्न. पण काय आईची प्रत्येक आयांची एक ही असती आहे, मनामध्ये भीती असती सगळ्यांची, कारण की जे जे ज्या मुली आहेत त्यांच्या आईला बापाला मनामध्ये दुचकाच असतो. काय त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं असेल की ह्या जगदुनियात मुली सेफ नाहीत. तसंच मला पण एक मुलगी आहे भाऊ बहिणीनो, माझी पण आज नाही उद्या मोठी होईल, शाळा इकडं तिकडं कुठं आपण घालेल तिकडं ती शाळा शिकणार. मग आमच्या आजीवाला घोर आहेत की आता लहान आहे म्हणल्यानंतर आपलं लक्ष आहेच की मोठं झाल्यावर असणार, ज्यावेळेस शाळेला लेकरू जाईल त्यावेळेस बघायला आहे का मग त्यांच्यासोबत काय घडतंय काय नाही. मोठं झाल्यानंतर थोडीच आपण सारखं सारखं मागं फिरणार आहे त्यांच्या, का जाऊन बसणार आहे त्यांच्या समोर शाळेत, तसं नाहीच ना होत. मग प्रत्येक आईचं म्हणणं असतं की आपली लेकरं कुठं गेली जगदुनियात तरी सेफ आली पाहिजेत घरी, आणि चांगले राहिले पाहिजेत, आपल्या डोळ्यापुढं नीट दिसली पाहिजे, ते सगळ्यांचंच म्हणणं असतं. तसंच पूनम ताईचं बी काय म्हणणं असेल, त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांचं मत आहे ते तुम्हाला व्यक्त केलं,
त्यात भाऊ बहिणीचं काय म्हणणं होतं, काय म्हणणं आलं की बालपणात लग्न केल्यावर कम्प्लीट होत्यात आमके होत्यात. आता 2 वर्ष राहिले भाऊ बहिणी, त्यांचं 18 वर्ष पूर्ण व्हायला, आता सध्या त्यांना 16 वर्ष आहे. त्यांनी ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे, पण त्यांना समजतंय. आज एवढं मोठं सोशल मीडिया व्हायरल आहे ते म्हणल्यानंतर त्यांना काही समजत नसेल का की त्यांच्या मुलीचं लग्न लगेच लहान वयात कसं करून द्यायचं? कारण कसं आहे माहिती का, आपल्या भाऊजींचंच बघताय, लहान वयात लग्न केलं. आता कमेंट आली बरं का त्यांच्यावरनं की लहान वयात लग्न केलं आणि दुसरं पण लग्न तसंच केल्यावर ह्यांच्यावर कम्प्लीट करावी लागल. पण भाऊ बहिणींनो, ज्या त्याच्या वयानुसारच लग्न झालेलं असतंय, पण नीटनेट करायचं ही नाही राहायचं ते, म्हणजे ज्या त्याच्या जीवनाचा प्रश्न असतो, आपल्याला काय ते घेणं देणं नाही, आपलं काय आपलं चाललेलं आहे समोर, तीच मी तुम्हाला बोलते. आणि त्यात तुम्हाला काय सत्य आणि काय हे वाटतंय तेवढं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तशी बी भाऊ बहीण आपली करतातच, येतातच ओनली डिसलाईक करायला. पण डिसलाईक करा येत आहे ती बी भारी आहे भाऊ, येत जावा डिसलाईक करायला. काय त्यात आपली काय भाऊ बहीण चांगलं सांगणार आहे ती, चांगलं समजून घेणारे पण आहे ती, चांगलं म्हणजे असं चांगलं संदेश देतात त्यांच्या, म्हणजे ज्यांची चांगली बुद्धी चालते ते चांगल्या पद्धतीनेच कमेंट करते ती, त्यांचं आपल्याशी काहीच वाद नाही. जे वाईट कमेंट करते त्यांचं बी ज्यांच्या बुद्धीनं जशी कमेंट करायची तशीच करू द्या भाऊ बहिणीनं, त्यांचं बी मनापासून आभार आहे. तर चला, आपलं मायरेज पप्पा काय आलेलं नाही तर, आणि तुम्हाला तर माहित आहे की आपल्या योग्यता काय आलेल्या आहेत त्या रक्षाबंधनाला. त्यांचं काय दिवसापासून भाऊ बहिणीनं जसं त्या पहिल्या वेळेस पुनमताईकडे गेल्या होत्या आणि तिथून आल्या होत्या त्या भाऊजींच्या गाडीवरती, मग त्यांचा काय पायाला झालं होतं काय माहिती, परत तिथे गेल्या बी आमच्यासोबत गाडीवर बसून काय असा 2-3 दिवसांनी त्रास त्यांना जाणवायला लागला, त्रास झाला. त्याच्यानंतर घरी गेल्या, आम्ही त्यांच्यासोबत गेलो, परत त्यांना काय दुखणं होई वाढायला लागली. म्हणजे ज्या त्याच्या जीवनात जे ते घडत चाललेलं आहे भाऊ बहिणीनो, कसं आहे, देव सुखी कोणाला ठेवत नाही. देवाने सुख जर सुख आणि सुख समृद्धी जर सगळी दिली तर देवाची कोणाला सगळ्याला सारखी दिली तर कोणाला किंमत कळायची देवाला, बरोबर आहे का देवाची. तर आता आलेलं आहे त्या युगात आहे आपल्या इथं, तुम्हाला तर माहिती आहे. आता त्यांचं म्हणणं कसं आहे, एवढा दवखाना तिकडं केला, म्हणजे आपल्या पुनमताईच्या इकडं दवखाना केला, परत काय त्यांच्यासोबत घडलं तिकडं ती जाऊ द्या, परत नंतर तुम्हाला सांगते त्यांच्या घरी आल्या, परत दवखान्यात गेल्या, परत स्पेशल शिरांच्या दवखान्यात गेल्या, तरी फरक नाही पडला. आणि पडलाच नाही भाऊ बहिणीने, ती दुखतच होता. गोळ्याचा असर जोपर्यंत गोळ्या खाल्ल्या की 2-2.5 तास किंवा 8-9 तास असा ती गोळ्याचा त्रास, म्हणजे गोळ्याचा जेवढा अंश अंगात राहत होता तेवढ्या वेळेस ती पाय राहत होता, आणि ज्या वेळेस ते अंश संपल त्यावेळेस पुन्हा पाय दुखाय चालू होत होता त्यांचा. मग त्यांनी आता रक्षाबंधनाला तर इकडे यायचंच होतं भाऊ बहिणीनं त्यांना, आणि आपली बँकेची माझं पण राहिलेलं आहे, त्यांचं बी राहिलेलं आहे, बँकेचं काम मला आणखी केलेलं नाही, आता करायचंय. तर त्यांच्या मालकाने त्याच्याशी काय केलं, त्यांचं पोट दुखत होतं त्यांच्या मालकाचं म्हणल्यानंतर त्यांनी गावात आपल्या इथं नवीन मेडिकल झालेला आहे, तर तिथून गोळ्या आणल्या. मग तसंच एकदा त्याच्या गोळ्या संपल्या होत्या काय, मग त्यांनी बी आण काय म्हणले, माझा पाय बी चमकतोय मला पण गोळ्या आणा. मग त्यांनी पाय गोळ्या पायावरच्या आणायला लावल्या, त्यांनी खाल्ल्या गोळ्या जेवण झाल्यानंतर, आणि नंतर पाय राहिला वाटतं त्यांचा. काय म्हणते ती की 550 दवाखानं करून राहिला नाही, पण नुसतं आमच्या इथल्या मेडिकल मधल्या गोळी राहिला त्यांचा पाय, पूर्ण नाही राहिला का पाय पाय माझा, म्हणजे आणखी राहिला नाही, म्हणते ते राहिला आणि परत म्हणते ते नाही राहिला पाय. होय, आता म्हणला की 2 दिवस मग तिकडल्या गोळ्या खात होती, तेव्हा 2 दिवस बी राहत नव्हता. तर भाऊ बहिणी न राहतोय दुखतोय त्यांचा पाय, काय त्यांच्या पायाला झालंय नेमकं काय बघू आपण त्यांच्या पायाचं बी. आणि हिनं काय लावलंय बघितलं काय, योग्य काय असा राडा करते पूर्वी, आता या अंगावर घेऊन झोपायचं टायमिंग आहे का वेग, राडा किती केलाय उठ. काय पूर्गी एक अशी करते त्या मायरीच्या बापाला हिचं नाव सांग, अशी पूर्गी राडा करते. आणि इकडे योगिताताई चाललाय साहेब काय ते अभ्यास करायचा, योगिताताई गेले त्या अंगणवाडीत, अंगणवाडीत गेलेल्या त्या भाऊ बहिणीनं मायरू झोपली आणि ते अभ्यास करतात. त्याच्या मायरू आणि मावू मायरूची आत्या एकदम म्हणजे असा रिलेटिव्ह, म्हणजे एकदम अशा क्लोजिंगले आहेत. मायरू माझ्यापाशी झोपली नव्हती रात्री, ती आत्तापाशी झोपली, त्यामुळं ती अभ्यास करते त्या बरोबर मायरूच्या डोक्यात बसतंय बघा, आहे का ना.
आता नाही अभ्यास केला की मयूरच्या डोक्यात आपोआप बसत. तर चला भेटूया थोडी गंमत केली. पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय.